राज्यातल्या मार्चच्या डॉक्टरांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे आणि 18 मेडिकल कॉलेजमधले सुमारे 5,500 निवासी डॉक्टर या संपामध्ये आजपासून सहभागी होत आहेत. रुग्णालयातल्या अत्यावश्यक सेवेतले आणि कोरोना वॉर्डमधले निवासी डॉक्टर मात्र या संपामध्ये सहभागी होणार नाहीत, ते सेवेमध्ये कायम राहणार आहेत. राज्य सरकारनं विविध मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे मार्डनं हा संपाचा निर्धार केलेला आहे आणि हा इशारा यापूर्वी दिलेला होता त्यानुसार आता हा संप आज करण्यात येतोय. त्यामुळे ओपीडीसह इतर रुग्णसेवांवर या संपाचा निश्चितच परिणाम होणार आहे. मार्डच्या डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप सुरू होत आहे. 5,500 निवासी डॉक्टर या संपामध्ये सहभागी होत आहेत. सरकारनं मागण्यांची पूर्तता केलेली नसल्यामुळे अखेर हा संप पुकारलेला आहे. वो स्ट्राइक वैसा ही रहेगा जब तक कि हमें हमारे सरकार से कोई भी लिखित आदेश नहीं मिलता है कि वो तुम्हारी डिमांड्स ऐसे ऐसे है, जो भी हमारी मैक्सिक डिमांड है वो उन्होंने एक्सेप्ट की है, तब तक कि हमारा जो स्ट्राइक है ऐसे रहेगा. और ड्यूरिंग द स्ट्राइक हमने ये डिसीजन लिया है कि पेशेंट का कोई नुकसान नहीं होना चाहिए. इमरजेंसी सर्विसेज जो भी है वो सब जगह पर पूरे स्टेट में प्रोवाइड किए जाएंगे, ऐसा सबको आदेश दिया है. लोकल प्रवासामध्ये अनेक प्रवासी मास्क शिवाय प्रवास करत असल्याचं आढळलं आणि अशा प्रवाशांविरोधातल्या कारवाईचा वेग सुद्धा मंदावलाय. प्रवासामध्ये मास्क आणि सॅनिटायझर हे अनिवार्य आहे आणि तरी सुद्धा काही जण हनुवटीवर मास्क ठेवून प्रवास करतात. रेल्वेकडून सुद्धा याकडे दुर्लक्षच केलं जात आहे. मुंबईमध्ये एका महिन्यामध्ये सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये पालिकेनं 29,51,157 डोस दिलेले आहेत आणि 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणानुसार मुंबईमध्ये 1,23,11,541 इतक्या लस मात्रा देण्यात आल्या. मुंबईमध्ये आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल 29,50,000 मुंबईकरांना देण्यात आलेले आहेत. तर महिन्याला लसीकरणाचा वेग हा वाढत चालला आहे. मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे. महापालिकेच्या केंद्रासह खासगी केंद्रांमुळे मुंबईतलं लसीकरण हे वेगवान झालंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नवरात्र उत्सवात गरबा आणि दांडियावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं याबाबत नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटांची तर घरगुती उत्सवासाठी 2 फुटांचं बंधन घातलंय. गरबा दांडियांचं आयोजन न करता आरोग्य आणि समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करावं असे निर्देश पालिका प्रशासनानं दिले. काही दिवसांवर नवरात्र उत्सव आता येऊन ठेपलाय. मात्र सप्तशृंग गडावरील नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला, यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रशासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय झालाय. एकीकडे शासनाच्या नियमानुसार मंदिर उघडण्याची तयारी केली असताना यात्रा रद्द झाली आहे, त्यामुळे भाविकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान दर्शनासाठी ऑनलाईन पाससह लसींचे 2 डोस असणं हे बंधनकारक आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे